नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। खरं तर गेले काही दिवस मानवी वर्तुळाकरता निश्चितच अस्वस्थ करणारे, याचं कारण आहे युक्रेनमध्ये सुरू असणारं युद्ध। युद्ध कोणतेही असो, ज्यात जीवितहानी होते तिथली मनुष्यहानी आणि त्याचबरोबर आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात। आता पण या सगळ्याच्यात काही महत्त्वाच्या घडामोडी अशा आहेत की केंद्र सरकार राबवत असलेलं ऑपरेशन गंगा जे आहे ते वेगानं सुरू आहे। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन 5वं विमान जे ते दिल्लीत दाखल झालं आहे। 249 भारतीयांना घेऊन हे विमान रोमानियामधून निघालं होतं। आज सकाळी हे विमान दिल्ली विमानतळावर दाखल झालंय। त्यामुळे हे 5वं विमान आहे जे भारतात दाखल झालं। या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन मिशन गंगाच्या अंतर्गत या विद्यार्थ्यांना तिथून एअरलिफ्ट करण्यात येत आहे। आणि मिशन या अर्थाने महत्त्वाचं म्हणता येईल की बहुतांशी विद्यार्थी जे आहेत ते युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी किंवा इतर शिक्षण उपक्रमाला तिथे त्यांनी प्रवेश घेतलेला होता, त्यांचा अभ्यास तिथे तर पूर्ण करत होते। पण हे तिथं युद्ध अचानक सुरू झाल्या कारणाने बहुतांशी पालकांचा जीव जो तो टांगणीला लागला होता। आणि अखेर भारत सरकारने याविषयी विशेष मोहीम आखत मिशन गंगाची सुरुवात केली। आणि या अंतर्गत आता सगळ्या विद्यार्थ्यांना युक्रेनहून रोमानियापर्यंत आणण्यात आलं आणि तिथून त्यांना एअरलिफ्ट करण्यात येत आहे। आणि भारताच्या ऑपरेशन गंगाला चांगलाच वेग आला आहे। त्यामुळे आपण अपेक्षा करूयात की अगदी शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत, म्हणजे जो शेवटचा भारतीय विद्यार्थी आहे, त्याला देखील या ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याच्या घरच्यांपर्यंत पोहोचवण्यात भारतीय दूतावासाला यश येईल। एक्चुअली हम लोग बॉर्डर क्रॉस करके आए थे, बट हमको इंडियन एम्बेसी ने बहुत ही हेल्प किया, प्रोटेक्ट किया है, हमको कुछ दिक्कत नहीं आई। सिर्फ बॉर्डर क्रॉस करने में ही दिक्कत आई है, बिकॉज ऑफ बहुत सारी यूनिवर्सिटीज के बच्चे थे, दैट्स व्हाई हमको प्रॉब्लम आई है। बट हमको इंडियन एम्बेसी ने बहुत हेल्प किया, हमारी यूनिवर्सिटी ने भी हमको बहुत प्रोटेक्ट किया है, हमारे इंडियन एम्बेसी ने भी हमको बहुत प्रोटेक्ट किया। अभी सिचुएशन तो अभी क्रिटिकल ही है, बिकॉज ऑफ बहुत सारे बच्चे और गेट वगैरह वो बंद करते ओपन करते बंद करते ओपन करते, दैट्स व्हाई सिचुएशन वहां पर थोड़ी बहुत ही क्रिटिकल है। रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध शिगेला जाऊन पोहोचलं आहे। युक्रेनवर रशियानं हल्ले तीव्र केले आहेत आणि या हल्ल्यात राजधानी किवसह अनेक शहरांचं मोठं नुकसान झालं आहे। या हल्ल्यात युक्रेनच्या अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे। आतापर्यंत युक्रेनच्या 352 नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते आणि मृतांमध्ये 14 मुलांचाही मृत्यू झाला आहे। रशियाच्या हल्ल्यात 1500 जास्त लोक जखमी झाले आहेत आणि जखमींमध्ये 116 मुलांचाही समावेश आहे। तर युक्रेनच्या सैन्यानं केलेल्या हल्ल्यातच सर्व नागरिक ठार झालेत असा दावा रशियन सैन्यानं केला आहे। युक्रेननं रशियाचे 4300 सैनिक मारल्याचा दावा केला आहे। आज ही हम लोग आए हैं और गवर्नमेंट ने बहुत ज़्यादा हमारी मदद करी है। ऑल दो जो बॉर्डर के उस पार था वो कंडीशन कुछ अलग ही है, बट जैसे ही हम ये बॉर्डर क्रॉस करते हैं रोमानिया का, उसके बाद जो कंडीशन मिलती है, जो हमें हेल्प मिलती है गवर्नमेंट से, वो वाकई ही बहुत ही सराहनीय है कि हम लोग बहुत ही ज़्यादा अप्रिशिएशन करते हैं गवर्नमेंट का कि काफ़ी ज़्यादा अच्छी फैसिलिटीज़ प्रोवाइड करी हैं। इवन द मील, इवन एवरीथिंग फैसिलिटी, ट्रेवल तक का जो हमें वहाँ तक गवर्नमेंट ने पहुँचाया है वो बहुत ही ज़्यादा अच्छा है। I can't express in my words, but I really admire the work which our government is doing, the officials are doing, even the embassy of the India, which is located in the Romania, is also helping a lot. But I want that जो लोग बचे हुए हैं, जो उस पार हैं उस गेट के, वो कुछ टाइम से दो दो दिन तक रुके हुए हैं, बस उनकी कैसे भी हेल्प हो ताकि वो लोग है ना उस बॉर्डर को क्रॉस कर पाए। त्यामुळे ऑपरेशन गंगा जे आहे ते वेगाने सुरू आहे आणि त्या अंतर्गत येणारे सगळे विद्यार्थी हे केंद्र सरकारचे आभार मानताना दिसत आहेत। कारण भारतीय दूतावासाने जेव्हा पहिल्या दिवसापासून, जेव्हा या युद्धाला सुरुवात झाली, त्यावेळी या गोष्टीची योजना आखायला सुरुवात केलेली होती। कारण बहुतांशी पालकांनी माध्यमांच्या वतीने, म्हणजे मीडियामध्ये त्यांनी ज्यावेळेस आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केल्या की आमचे मुलं तिथे अडकलेली आहेत, त्यांना लवकरात लवकर इथे घेऊन येण्याच्या संदर्भात उपाययोजना करण्यात याव्यात। कारण बहुतांशी विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस हे युद्ध सुरू होऊ शकतं याबद्दलची शंका व्यक्त केली जात होती, तर त्यांनी फ्लाईट बुकिंग केलेलं होतं। आणि ऐन 23 आणि 24 जर आपण बघितलं
24-25 दरम्यान बहुतांश विद्यार्थ्यांनी फ्लाइट बुकिंग केलेलं होतं आणि त्याच दिवशी युद्धाला सुरुवात झाली आणि त्यामुळे तिथली बहुतांश विमान उड्डाणं जी आहे ती रद्द करण्यात आली आणि बरेचसे विद्यार्थी तिथं अडकले आणि आता ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून साधारण हे पाचवं विमान जे ते पुन्हा एकदा आज जे आपण बघतोय भारतामध्ये पोहोचलं आणि 250 विद्यार्थी आतापर्यंत इथं पोहोचलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले त्यांना तिथल्या बॉर्डरपर्यंत सगळ्या सुविधा ज्या त्या पोहोचवण्यात आल्या अगदी जेवणापासून तर तिथे त्यांच्या थांबण्याच्या व्यवस्थेपर्यंत अशा सगळ्या सुविधा ज्या होत्या त्या रोमानियाच्या बॉर्डरपर्यंत त्यांना पोहोचवण्यात आल्या आणि तिथून त्यांना विमानाने आता भारतात आणण्यात आलेलं आहे. त्याचीच ही दृश्य थोड्या वेळपूर्वी आपण बघितली आणि आता आपण पाहतोय ही युक्रेनमधली दृश्य. Thank our Prime Minister Narendra Modi ji who just you know went all the way out to just help us and जैसी भी वॉर सिचुएशंस है ठीक है कोई वहाँ पे फील सेफ नहीं करेगा ठीक है टेरिबल सिचुएशन से हम लोग निकल के आए हैं एंड वो सिचुएशंस उनको याद करना देर रियली हॉरिबल एंड लेट्स जस्ट कीप प्रेइंग फॉर दोस जो अभी तक बॉर्डर्स भी नहीं क्रॉस कर पाए ठीक है प्लीज कीप प्रेइंग फॉर यूक्रेन इट्स जस्ट अ ब्यूटिफुल कंट्री वहाँ पे सिर्फ पीस की जरूरत है देर इज नो वॉर ठीक है That's it. And please keep praying for the ones who haven't reached here.